हा आहे बबड्या आणि ही आहे बबड्याची आई तर हा आहे बबड्याचा सावत्र बाप म्हणजेच त्याचा पीडित बाप आणि ही आहे बबड्याने धोका दिलेली त्याची पत्नी आणि यांच्या फॅमिलीमध्ये काय चाललाय ड्रामा ते आपण पाहूया मित्रांनो आज आपण बोलणार आहे जी मराठीची पॉप्युलर सिरियल आगबाई सासूबाई विषयी मित्रांनो आजच्या भागाविषयी आपण बोलयात भागा की आजच्या भागाच्या सुरुवातीलाच पाहिलं की सोयमच्या आईने सोहमला पैसे देण्यासाठी एकदम मनाई केलेली आहे आणि असावरी बोललेले आहे की हे बाजा बाबड्या मी तुला आता पैसे देणार नाही तूच काम व्हायचंय आणि तुझे तूच तूछ पैसे खर्च करायचे तुझ्या वायपट खर्चासाठी माझ्याकडे एक रुपया नाहीये आणि सोहम तर दहा हजाराचं गिफ्ट मागून बसलाय सोहमच दहा हजाराचं गिफ्ट येतं पण सोहमी ठरून टाकतो की ही आई या अभिजीतचा आणि माझ्या बायकोच ऐकते काय हिच्याकडून मी पैसे वसूलच करणार आणि ते दहा हजाराचं गिफ्ट घेऊन ते गेमचं गिफ्ट घेऊन कुरिअरवाला येतो आणि आसावरी अभिजित राजांना पैसे देण्यापासून थांबवते सर्व शेजारच्या सोमड्या प्रज्ञा प्रज्ञासोबत सोम पाहत असतो त्याला असं वाटतं की आई आता मी घरातून गेल्यानंतर पैसे देईल पण आसावरी अभिजित राजांना थांबवते आणि पैसे देण्यास मनाई करते जगविख्यात शेप म्हणजेच आसावरीचा पीडित नवरा हा खूप टेन्शन मध्ये येतो आणि त्याला असं वाटतं की आपण पैसे दिले पाहिजेत पण आसावरीने त्याला नाही म्हटल्यामुळे तो प्रश्नात पडतो आणि ते ठरवतो की आता हे पैसे तो सोहम कडूनच घेणार त्याला थोडीशी कुणकुण लागते की सोहम हा प्रज्ञा बरोबर आहे त्या चोंबड्या प्रज्ञा बरोबर आहे म्हणून अभिजित राजे हा त्या कुरिअरवाल्याला प्रज्ञाच्या घरी घेऊन जातो आणि प्रज्ञाला त्या कुरिअरचे पैसे देण्यास सांगतो प्रज्ञा साफ साफ मना करते सोहमचा तिथं अपमान होतो पण सोहम रिक्वेस्ट करून बोलतो मी तुला पैसे परत देईन मग प्रज्ञा ते पैसे देते पण असा वेळेला म्हणते की जर का सोहमने पैसे परत नाही दिले तर तू मला पैसे परत द्यायचे आहेत त्याच्यावरती मध्ये शुभ्र येते आणि तिला सांगते की हा व्यवहार तुझा आणि सोहमचा आहे जसं तू सोहमला पाटील लुटलं होतं तसं आता तू त्याची मदत कर आणि प्रज्ञाला दहा हजार द्यायला भाग पाडते मित्रांनो एवढं सगळं होऊन सुद्धा बाबड्याला काही सुद्धा लाज वाटत नाहीये म्हणजे मला समजतच नाही की हा निर्लज्जपणाचा कळस कसा आहे सोहम कधी कधी तर असं वाटतं की यार एवढ्या खालच्या दर्जाला जाऊन खऱ्या आयुष्यात लोक वागू शकतात का हे तर खरं सिरियलचं आयुष्य आहे पण सोहमला लाज वाटत नाही उलट सोहमला राग येतो मला पैसे देत नाही काय मला पैसे देत नाही काय असं करत तो दिवस जातो दुसऱ्या दिवशी अभिजित राजे सगळं व्यवस्थित करण्यासाठी त्याच्या हातून मस्तपैकी नाश्ता बनवतो आणि तो, तो नाश्ता म्हणजे तो डोसा बनवतो इकडे असावर सकाळ सकाळी डोसे बनवताय काय अभिजित मी सोहमसाठी करतोय सोहम आणि माझ्यामध्ये एक मैत्रीचं नातं निर्माण करायचं आणि नेहमीप्रमाणे बबडे शाही रडू लागते अभिजित राजे आपल्या बायकोला पटवतो आणि तिला खुश करायचा प्रयत्न करतो आणि सोहमला तो नाश्ता घेऊन येतो पण सोहमला अभिजित राजेच्या हातचा नाश्ता खायचा नाहीये सोहम ओरडतो मला हा नाश्ता नकोय मला दुसरं काहीतरी खायला हवंय तर असा वरे बोलतोय एवढ्या प्रेमाने एवढ्या प्रेमाने तुझ्या बाबांनी हा नाश्ता बनवलाय प्लीज आजच्या दिवस का मी उद्या तुला पाहिजे ते बनवून देते बबड्या खा ना खा ना बबड्या यावर सोहम म्हणतो नाही मी या माणसाच्या हातचा नाश्ता खाणार नाही आई मला तुझ्याच हातचा नाश्ता हवाय नाश्ट त्यावर पुन्हा असा वरे म्हणते का रे बाळा असं का करतो तू आजच्या दिवस का ना किती मस्त कुरकुरीत डोसे बनवलेत याच्यावर शुभ्रा मध्ये पडते अरे काय सोहम काय ते तुझं नाटक अरे सोसायटीच्या ग्रुप वर तुला दहा हजारात विकला गेलाय म्हणून अशी पोस्ट करते प्रज्ञा तुला लाज कशी वाटत नाहीये घरामध्ये एवढं चांगलं चुमचमीत बनलेलं असताना तुला बाहेरचं खायचंय एवढ्या प्रेमाने अभिजित राजे आणि तुझी आई तुझ्यासाठी करते तुला याचं काहीच नाहीये इथे सोहम खूप दुखावतो सोहम दुखावता आणि बोलतो नाही मला कोणी असं बोलायचं नाही जर का आई मला आता थालीपीठ बनवून देत नाही तर मी हा नाश्ता खाणार नाही असं रे बोलते मी नाही बनवणार बाबड्या बाबड्या करणार ऍडजस्ट काय करतो बाबड्या पण बाबड्या म्हणतो आई ठीक आहे ठीक आहे आई तुझा इगो दुखवलाय ना आता माझा इगो तो आहे बघ मी आता काय करतो मी या घरात आजपासून जेवणार नाही असं म्हणत सोहम नाश्ता सोडून निघून जातो असावरील खूप टेन्शन येतंय म्हणते म्हणजे काय बाबडे काय हे चाललंय बाबड्या रागाने आतमध्ये जातो घरात जाऊन तो बनेन काढतो आणि बनेनला कात्रीने होल पाडतो कधी कधी तर मला असं वाटतं बाबड्याने बनेनंना होल पाडण्यापेक्षा त्याच्या डोक्याला होल पाडून आतील मेंदू चेक केला पाहिजे की बाबा काय काय सिस्टीम काय काय गणित गणित काय चुकतंय नक्की पासवर्ड चुकतोय का कारण एक कर्तबगार जी खोटी ग्रॅज्युएशनची डिग्री घेतलेला मुलगा एवढं कसं काय करू शकतो ह्या सगळ्या गोष्टी सोहम म्हणतो आता काही का होईना या सगळ्या लोकांना मी धडा शिकवणार शिकवणारायचे मला पैसे देत नाही काय मला पैसे देत नाही का आता मी आईला सोडणार नाही त्या अभिजित शुभ्राच ऐकून मला त्रास देते काय आत्ता आईला दाखवतो मला पैसे देत नाही काय म्हणून सोहम बनीन घेतो आणि तिची छिद्र पाडून टाकतो आईकडे काजळ मागतो आई काजळ तरी द्या यार मला ह्या घरात जेवण मिळत नाही किती त्रास लागलाय तुम्ही माझा आई येऊन काजळ देते अरे बाबड्या कशाला तुझे डोळे सजळ करत जा बबल्या अरे काय बबल्या बाबड्या काय होतंय तुला आई तू फक्त काजळ दे बाकी बघ मी काय करतो बबड्या काजळ घेतो आणि बबड्या घराच्या बाहेर पडून पूर्ण अंगाला काळं करतो पूर्ण अंगावर काळं फासतो बनेन फाडतो आणि म्हणतो मला पैसे देत नाही काय बघा तुमची इज्जत मी कशी सोसायटी समोर काढतो आता सोसायटी समोर मी भीकच मागतो मला हे समजत नाही की बाबा भीक मागल्याने आई वडिलांची इज्जत जाईल का जो भीक मागतोय त्याची इज्जत जाईल अरे <laughs> अरे काय रे एक क्वालिफाईड मुलगा जो लॉकडाऊनच्या आधी कामाला जात होता फक्त तो घरातल्या हट्टासाठी भीक मागेल अरे पण आता सोहम भीक मागणार आहे आणि तुम्ही पाहिलंच असेल की असावरी त्याचे जाऊन पाय धरणार आहे की बबड्या नको रे बबड्या का बाबड्या काळीच तुटत आणि बरेच बिल्डअप शॉट लागणार आणि पुन्हा एकदा तोच रडका तुडका एपिसोड जाणार आणि अभिजीत राजांना टेन्शन येणार मित्रांनो काय हे सगळं पाहून ना मला असं वाटतंय की अभिजित राजांना असं वाटत असेल यार असा लग्न करण्यापेक्षा मॅडिसी लग्न केलं तर बरं झालं असतं कमीत कमी हा त्रास तरी नसता झाला अरे काय हा काय हा असा मुलगा किती छळतोय यार जेव्हापासून लग्न केले तेव्हापासून दोन प्रेमाचे शब्द माझ्या बायकोशी या बाबड्याने मला बोलून दिले नाहीत खरं ना मला असं वाटतं ह्या सिरियलचा जो पीडित व्यक्ती आहे तो म्हणजे अभिजित राजे आहे आणि अभिजित राजेसारखा प्रख्याक्षेप अशा संकटातून चाललेला आहे खरं तर मित्रांनो हा एक सिरियलचा भाग आहे पण खऱ्या आयुष्यात जर का अशा गोष्टी होत असतील तर बाबड्यासारखा नालायक मुलगा कुठेच मिळणार नाही आणि असा असेल तरी मी फुकटचा सल्ला देऊ इच्छितो की त्याच्या आईने एक ऊस घ्यावा नाहीतर बांबू घ्यावा नाहीतर घरात भेटेल ती गोष्ट घ्यावी आणि त्याला फोड फोड फोडून काढावा मित्रांनो हा होता आजचा भाग उद्या आपण बघणार आहोत की अगं बाई सासूबाई मध्ये उद्या काय होणार आहे तर उद्या आपण त्याचा लेटेस्ट व्हिडिओ पाहणार आहे पण तुम्हाला काय वाटतं आजचा भाग बघून आणि तुम्हाला काय वाटतं हा माझा जरा लेटेस्ट नवीन बदल बघून की अशा प्रकारचे व्हिडिओ मी करावेत का नाही तुम्हाला नक्की सांगा कमेंट मध्ये व्हिडिओ सत्ताच्या व्हिडिओमध्ये जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला तर तस इतकाच भारत माता की जय